नमस्कार ग्राहकांनो, खास आपल्या विटा शहरातील प्रणिता ज्वेलर्स आपल्या सेवेत सज्ज आहे। आता आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण जपा आमच्या मार्फत। आमच्याकडे 1 ग्राम चांदीचे दागिने 200 रुपये भार मध्ये मिळतील, तर एकदा अवश्य भेट द्या प्रणिता ज्वेलर्स। आमचा पत्ता क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्या शेजारी उभी सराफ पेट स्वागत ऑफसेट समोर विटा। प्रोप्रायटर विश्वजीत निकम। संपर्क 86 69 15 55 82। प्रणिता ज्वेलर्स कायम आपल्या सेवेत सज्ज। अवकाशी काळाचा वेध घेणारी कादंबरी मिलिंद कडणे। जागतिकीकरणाच्या रेट्याने आणि यांत्रिकीकरणाने माणसापुढे असंख्य प्रश्न उभे केले आहेत। अशावेळी व्यक्त होण्यासाठी देखील कसरत करावी लागणे ही गंभीर गोष्ट आहे। कलावंतीयन काळात वेध घेत असते अवकाश या कादंबरीतील कलावंतांच्या चित्रणातून प्राध्यापक जी के ऐनापुरे यांनी तसा वेध घेतला आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रकार व मुखपृष्ठकर्ते मिलिंद कडणे यांनी केले। प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत प्राध्यापक जी के ऐनापुरे यांच्या अवकाश या पहिल्या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करताना ते बोलत होते। अध्यक्षस्थानी प्रसिद्ध आर्किटेक्चर राहुल सूर्यवंशी होते। शब्द पब्लिकेशन मुंबई, प्रगतशील लेखक संघ सांगली, महात्मा गांधी ग्रंथालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने प्रख्यात साहित्यिक व विचारवंत प्राध्यापक जी के ऐनापुरे यांच्या अवकाश या शब्द पब्लिकेशन मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या पहिल्या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन सांगली येथे करण्यात आले। यावेळी तंत्रापेक्षा आशय महत्त्वाचा आहे हे आज सिद्ध झाले, असेही कडणे म्हणाले। यावेळी प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण शिंदे यांनी या कादंबरीच्या सामाजिक पटाविषयी भाष्य केले, तर आंबेडकरवादी कार्यकर्ते चंद्रकांत बाबर यांनी अवकाश ही कादंबरी अजूनही समकालीन असल्याचे स्पष्ट करून जी के ऐनापुरे कोणतेही लेबल स्वीकारित नाहीत, ग्रामीण दलित ग्रामीण नांगर अशा कोणत्याच साच्यात त्यांची कादंबरी अडकत नाही असे सांगितले। अध्यक्षस्थानावरून बोलताना राहुल सूर्यवंशी यांनी प्राचार्य जी के ऐनापुरे यांचे मराठी कादंबरीतील योगदान अधोरेखित केले। स्वागत प्रास्ताविक मोहन लोंढे यांनी केले, तर आभार अप्पासाहेब कोळेकर यांनी मानले। यावेळी कथाकार हिम्मत पाटील, प्राध्यापक माधुरी देशमुख, शांताराम कांबळे अंकलीकर उपस्थित होते।